विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवला यानंतर विद्यमान आमदारांपैकी कोण रिचेबल आणि कोण नॉट रिचेबल याची चर्चा सुरू झाली याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पाच माजी आमदार एकाच वेळी गोवा टूरवर असल्याचं स्पष्ट झालं आहे या सर्वांनी आपल्या गोवा टूरचा एकनाथ शिंदेंच्या बंडाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं असून आमदार प्रकाश आंबेडकर हे मात्र नॉट रिचेबल आहेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आमदारांच्या संख्येबाबत स्पष्टता नसली तरी आमदारांच्या मोठ्या गटासह एकनाथ शिंदेंनी थेट भाजपशासित गुजरातमधील सुरत गाठल्यानं या बंडाला भाजपचं बळ असल्याची चर्चा सुरू झाली शिंदे आमदारांसह सुरतमध्ये असल्याचं चा स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक घेत आमदार अजय चौधरी यांची नवे गटनेते म्हणून निवड केली यानंतर एकनाथ शिंदेशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर सुरतला गेले राज्यात हे सगळं घडत असताना कोल्हापुरातील शिवसेनेचे पाच माजी आमदार मात्र योगायोगानं गोव्यात असल्याचं स्पष्ट झालंय राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर माजी आमदार सत्यजित पाटील चंद्रदीप नरके उल्हास पाटील डॉ सुजित मिणसेकर हे एकाच वेळी गोवा टूरवर असणं आणि एकनाथ शिंदेंनी बंड करणं याचं काही कनेक्शन आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे या चर्चेच्या अनुषंगानं या माजी आमदारांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपला बंडाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत जिल्ह्यातील माजी आमदारांनी बंडाशी आपला संबंध नसल्याचं सांगितलं असलं तरी त्यांचं आत्ताचं एकत्र येणं खरंच योगायोग आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे